नमस्कार बंधू आणि भगिनींनो, पुस्तक निर्मिती व्यवसाय, पुस्तक निर्मिती करत असताना त्याचं जे प्रकाशन आहे ते प्रकाशन आपण एखादं पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याचं जर प्रकाशन करायचं आहे तर तुम्ही स्वतःसुद्धा त्याचं प्रकाशन करू शकता. तर त्याच्यामध्ये प्रकाशन करत असताना तुमचा प्रकाशनाची जी रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन सुरुवातीला करून घ्या. त्याची प्रोसेस वेगवेगळ्या प्रकारची आहे ते जाणून घ्या आणि त्याचं रजिस्ट्रेशन करून घ्या. रजिस्ट्रेशन करून घेतल्यानंतर तुम्ही तुमचं जे लिखाण आहे ते तुम्ही DTPOवाल्याकडे देऊ शकता, किंवा तुम्ही स्वतः तुमच्या घरी कोण असेल किंवा एखादा माणूस कामावर ठेवून त्याला मंथली 5,000 पगार देऊन तुम्ही 5,000 10 पुस्तकं टाईप करून घेऊ शकता एका महिन्यामध्ये. तर अशा पद्धतीने टाईप केल्यानंतर ती पुस्तकं प्रेसला द्यावीत. प्रेसला दिल्यानंतर साधारण तुमचं 100 पानाचं जर पुस्तक असेल तर ते त्या पुस्तकाला साधारण 20 ते 25 रुपये खर्च येऊ शकतो. आणि त्याची जी डिझाईन आहे ती डिझाईन तुम्ही बाहेरनं बनवून घेतली तर त्याच्या 100-200 पासून ते 1,000 रुपयेपर्यंत रेट घेतले जातात. काही लोक 50 रुपयावरसुद्धा डिझाईन करून देतात. त्यामुळं कमीत कमी खर्चामध्ये आपलं पुस्तक उत्पादन कसं तयार होईल याचीसुद्धा प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. आणि अशा पद्धतीनं वरचं कवर तयार झाल्यानंतर आणि आतलं टायपिंग पूर्ण झाल्यानंतर तुम्ही सेटिंग वगैरे करून घेतल्यानंतर ते तुम्ही प्रेसला द्यावं. प्रेसला दिल्यानंतर प्रेसमध्ये 1,000 पटीमध्ये छापलं जातं. 1,000, 2,000, 5,000, 10,000. तर 10,000 जर छापलं तर तुम्हाला रेट कमी येतात, कारण एवढ्या प्रिंटची आवश्यकता नसते लोकांना. लोकांचं 500 किंवा 1,000 असा छापायचा अशा पद्धतीने असतं. थोडंसं 20 रुपयाचं पुस्तक 25 ते 30 रुपयाला पडेल, परंतु ते काही वेळा परवडतं. जास्त प्रती छापून त्याचा खप जर झाला नाही तर ते पूर्ण अंगावर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं कमी प्रती छापून त्याचा प्रतिसाद कसा पाहायचा आणि त्यानंतर तुम्ही जास्त प्रिंटिंग केलं तर त्याला काही हरकत नाही. मग असे जे प्रिंटिंग झाल्यानंतर ते तुमची प्रिंटिंगची जबाबदारी घेतील, बाइंडिंगचीसुद्धा जबाबदारी घेतील. परंतु बाइंडिंग करणारेसुद्धा वेगवेगळे असू शकतात. प्रिंटिंग केल्यानंतर बाइंडिंग आपण वैयक्तिक दिलं तर तुम्हाला वैयक्तिकसुद्धा त्याचा फायदा होणार आहे. ते रेटसुद्धा कमी पडतात. प्रिंटिंगला दिल्यानंतर ते व्यवस्थित प्रिंटिंग करून घ्यावं आणि कटिंग वगैरे जे आहे बाइंडिंग कटिंग तेसुद्धा व्यवस्थित करून घ्यावं. आणि आपल्याला अपेक्षित आपल्या पद्धतीने काम झालं का नाही याची पडताळणी करून ते व्यवस्थित आहे का पाहून घ्यावं. अशा पद्धतीने पुस्तक निर्मिती करणं अतिशय सोपं झालेलं आहे. धन्यवाद.